भुसावट्टील घटने ने खटवट वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून लुटले। भुसावट शहरातील गडकरी नगरात वृद्ध दाम्पत्यावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री घडल्याने परिसरात खटवट उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्तांत असे की भुसावट शहरातील गडकरी नगरामध्ये विजय कुलकर्णी वय 65 आणि त्यांची पत्नी माधवी कुलकर्णी वय 60 हे दाम्पत्य वास्तव्यास आहे। आज पहाटे 2:30 सुमारास त्यांच्या घरात चोरट्यांचे टोटके शिरले। त्यांनी या दोन्ही जनावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केले। तसेच त्यांनी घरातील सोने चांदीचे दागिने व रोकड घेऊन या थुमथुम ठोकली। हल्ला झाल्यानंतर या दाम्पत्याने फोडलेल्या किनकाठ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। यानंतर त्यांनी या पती पत्नीला तातडीने डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर दुसरीकडे कुलकर्णी दाम्पत्याला जखमी करून लूट करणाऱ्या टोठ्याने पुढील गल्लीमध्ये एका घरावर बॅटरीया चमकावत आत शिरण्याचा प्रयत्न केला। मात्र येथील रहिवासी जागे झाल्याने त्यांनी पुढे पटका दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विजय कुलकर्णी आणि माधवी कुलकर्णी यांच्यावर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व धर्मार्थ रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक CCTV कॅमेऱ्याची पाहणी करत आहे। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती। बघत रहा MH19 न्यूज। जोहेब सय्यद, जटगाव, जिल्हा महाराष्ट्र।